कालचा जवळपास आपला हा जो सेशन आहे हा थोडासा इलॉन्गेट का केला वाढवला का तर या सेशन मध्ये केवळ 8 इलेमेंट आणि 8 इलेमेंटचे सिंबॉल त्याचे ॲटॉमिक नंबर त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा एवढाच भाग नव्हे तर त्यासोबत आपण मागच्या भागामध्ये खूप काही महत्त्वाच्या प्रॉपर्टीज पाहिल्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं ऑक्टेट थेरीच्या नुसार स्टेबल कोन अनस्टेबल कोन हे पाहिलं एक याचा आधार घेत एक दोन मिनिटांमध्ये आपण पाहूया याचा काय पॉइंट झाला आपला महत्त्वाचा या 8 इलेमेंटचा वापर करत असताना आपण इलेमेंटचं क्लासिफिकेशन हे 4 भागामध्ये केलं मेटल नॉन मेटल मेटॅलाइट आणि इनर्ट गॅसेस सोडियम मॅग्नेशियम अॅल्युमिनियम हे 3 मेटल्स आहेत सिलिकॉन हा मेटॅलाइट आहे फॉस्फरस सल्फर क्लोरीन हे नॉन मेटल्स आहेत आणि आर्गॉन हा इनर्ट गॅस आहे जे शॉर्ट मध्ये सांगतो जे इलेक्ट्रॉन बाहेर टाकतात आणि त्यांच्यावर पॉझिटिव्ह चार्ज घेतो त्याला आपण इथं मेटल नाव दिलं इलेक्ट्रो पॉझिटिव्ह जेवढे जास्त तेवढे मेटल जे इलेक्ट्रॉन घेतात आणि त्यांच्यामुळे इलेक्ट्रोनिगेटिव्ह चार्ज येतो त्याला नॉन मेटल म्हणायचं ठीक जे इलेक्ट्रॉन देऊ शकतात आणि घेऊ शकतात त्याला मेटलॉइड म्हणायचं आणि जे इलेक्ट्रॉन देतही नाहीत आणि घेतही नाहीत त्याला इनर्ट गॅस असं म्हणायचं हा आपला पॉइंट झाला आयन नावाचा भाग आला चार्ज स्पेसिसला आपण आयन असं नाव दिलं पॉझिटिव्ह चार्ज असणारा कॅटायन किंवा कॅशियन निगेटिव्ह चार्ज असणारा जो आहे तो एनियॉन आणि अशा पद्धतीने आपण या सेक्शनचा वापर केला आता आपल्याला या भागाचा एक शेवटचा हा व्हिडिओ लेक्चर घ्यायचा आहे आणि हा शेवटचा कारण ह्या 8 इलेमेंट्स जे आहेत याबद्दलची एवढी माहिती घेत असताना आजचा पॉइंट आपल्यासाठी एक महत्त्वाचा आहे आणि तो पॉइंट आपण एक्सप्लेन करत असताना अलॉन्ग विथ म्हणजे मला ऑक्सिडेशन शिकवायचंय मला रिडक्शन शिकवायचंय पण मला इथे सगळेच पॉइंट भेटलेत ना आता आणि म्हणून आपण हा भाग पाहत आहोत तर या टर्म मध्ये या टर्मिनॉलॉजी मध्ये मला वापरायचा हा सेक्शन मी इथे खाली दाखवतो ऑक्सिडेशन आजची टर्म लक्षात घ्या ऑक्सिडेशन ऑक्सिडेशन म्हणजे काय तर आपला इलेक्ट्रॉनच्या बाबतीमध्ये व्याख्या आहे द रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन ॲज ऑक्सिडेशन व्यवस्थित व्याख्या लिहायची इलेक्ट्रॉन बाहेर जाण्याच्या क्रियेला ऑक्सिडेशन असं म्हणायचं फॉर एक्झाम्पल आता आपण दाखवल्याप्रमाणे हा सोडियम आहे हा 2.8.1 त्यानं काय केलं रे आपला एक इलेक्ट्रॉन बाहेर टाकला आता इथं झाले म्हणून सर्व इथंच घेतोय पण त्याच्या डोक्यावर चार्ज कोणता आला प्लस ॲटमचं रूपांतर कशात झालं आयन मध्ये आणि मग त्याने इलेक्ट्रॉन बाहेर टाकला मग ही क्रिया कोणती ऑक्सिडेशन मग जसं सोडियमचं ऑक्सिडेशन झालं तसं कोणाचं झालं मॅग्नेशियमचं झालं तसं कोणाचं झालं ॲल्युमिनियमचं झालं आता काय आता ऑक्सिडेशन म्हणजे काय आता ऑक्सिडेशन हा पॉइंट आपल्या समोर आल्यामुळं ऑक्सिडेशन हे सोडियम मॅग्नेशियम आणि ॲल्युमिनियमचं झालं आता इथे मी पॉइंट टाकतोय रिडक्शन रिडक्शन द ॲडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन ॲज रिडक्शन एखाद्या ऍटम आयन अथवा स्पेसिस मध्ये इलेक्ट्रॉन ऍड करण्याची क्रिया म्हणजे रिडक्शन आता तुम्ही इथे पहा फॉस्फरस उदाहरण घेऊ क्लोरीनचं घेऊ कुठलं घ्यायचं क्लोरीन घेऊ आपण हा क्लोरीन हा क्लोरीन 2.8.7 मग त्याला एक इलेक्ट्रॉन घेतला मग त्याच्या डोक्यावर चार्ज कोणता आला निगेटिव्ह बरं हे सर्व झालंय ना आपल्याला आता तसं शब्द बदलले आणि त्याच्या डेफिनेशन्स बदलले आता मी हा ऑक्सिडेशन द रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन एज ऑक्सिडेशन आणि सोडियम न ऑक्सिडेशन केलं तसं सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियमचं ऑक्सिडेशन झालं ज्या क्रियेमध्ये इलेक्ट्रॉन ऍड केला जातो त्याला रिडक्शन असं म्हणायचं आणि म्हणून ऍडिशन ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन एज रिडक्शन या भागामध्ये फॉस्फरस सल्फर आणि क्लोरीन या तिघांचं रिडक्शन होतं आणि सिलिकॉन जो आहे त्याचं ऑक्सिडेशन पण होतं आणि याचं रिडक्शन आता लक्ष द्या मी तुम्हाला एक अतिशय छान टर्म शिकवतोय आता ही टर्म देत असताना
याना एखाद्या दुकानामध्ये जर आपण वस्तू असेल वस्तू ठेवल्या आणि जर ग्राहक आला कस्टमर आला आणि त्याने वस्तू जर नेली तर ते दुकान चालेल. म्हणजे दुकानदाराने माल आणला पण तो गिराईकाने घेतला तरच ते दुकान चालू शकतं. तसं याने इलेक्ट्रॉन बाहेर टाकला याचा इलेक्ट्रॉन कोणीतरी घेतला तरच हा इलेक्ट्रॉन बाहेर टाकेल. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ याचा इलेक्ट्रॉन बाहेर पडलेला जो कोणी घेईल तो याला मदत करणार की नाही. अलग लक्षात मग हा इलेक्ट्रॉन कोण घेत असतं ज्याचं रिडक्शन होतं ते इलेक्ट्रॉन घेतात. मग जे इलेक्ट्रॉन घेतात म्हणजे ते मदत कोणाला करायला येत ऑक्सिडेशनला आणि अशाला म्हणायचं ऑक्सिडायझिंग एजंट. आता आणखी लक्ष द्या यानं बाहेर टाकलेला इलेक्ट्रॉन ते घेतात म्हणून याचं ऑक्सिडेशन होतं म्हणून ते जे आहेत ते ऑक्सिडायझिंग एजंट. मग आता जर समजा हे ऑक्सिडेशन रिडक्शन हे असं वेगळं वाटायलंय एक सोपं लक्षात घ्यायचं जे इलेक्ट्रॉन घेतात ते ऑक्सिडायझिंग एजंट. मग आता परत कन्फ्युजन झालं. आता तुम्ही म्हणला इलेक्ट्रॉन देणारे ऑक्सिडेशन आणि भूक पण ह्या दोन टर्म वेगळे आहेत ना. ऑक्सिडेशन ही एक प्रक्रिया आहे ऑक्सिडायझिंग एजंट हा एक सबस्टन्स आहे आणि म्हणून इलेक्ट्रॉन देणारे ऑक्सिडेशन क्रिया दाखवतात आणि इलेक्ट्रॉन घेणारे हे ऑक्सिडायझिंग एजंट्स असतात. इलेक्ट्रॉन ऍक्सेप्टर्स आर ऑक्सिडायझिंग एजंट आणि कोण आहेत मग ऑक्सिडायझिंग एजंट फॉस्फरस सल्फर क्लोरीन हे तीन आहेत ऑक्सिडायझिंग एजंट कारण ते इलेक्ट्रॉन घेण्याची कॅपॅसिटी क्षमता त्यांच्याकडे आहे म्हणून. आता या पॉइंटचा विचार जर तुम्ही केला तर आपल्याला एक भाग प्रॉपर्टी लक्षात येते की यानं बाहेर टाकलेला इलेक्ट्रॉन त्याला मिळाला ठीक आहे पण त्याला जर इलेक्ट्रॉनच मिळाला नाही तर त्याचं रिडक्शन होईल का नाही. मग त्याच्या रिडक्शनला मदत कोण केली याने इलेक्ट्रॉन बाहेर टाकून केली म्हणजे हे कोण झाले रिड्यूसिंग ज्याला रिडक्शनला मदत करणारे रिड्यूसिंग एजंट. मग उदाहरणार्थ सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम आता शॉर्ट मध्ये काही जणांना हेही लक्षात आलं तरी चालतंय सहसा शक्यतो मेटल हे रिड्यूसिंग एजंट असतात नॉन मेटल हे ऑक्सिडायझिंग एजंट असतात. इलेक्ट्रॉन देणारे रिड्यूसिंग एजंट असतात इलेक्ट्रॉन घेणारे ऑक्सिडायझिंग एजंट असतात. आणि अशा पद्धतीने आज एक महत्त्वाचा पॉइंट आपण एक्सप्लेन केला सिलिकॉन हा ऑक्सिडायझिंग आणि रिड्यूसिंग दोन्ही काम करतो तर ऍर्गॉन हा ऑक्सिडायझिंग एजंट पण नाही आणि रिड्यूसिंग एजंट पण नाही. आता या प्रॉपर्टी मध्ये आज एक छान अशा प्रॉपर्टीज आपण पाहिल्या. आता आपल्याला ह्या एलिमेंटचा हा भाग पाहत असताना प्रामुख्यानं याच्यापैकी काही इलेमेंट्स जे आहेत हे खूप महत्त्वाचे आहेत आणि ते इलेमेंट्स जे आहेत त्यांचा वापर जो आहे हा प्रामुख्यानं आपल्याला करायचा आहे. आणि हा भाग करत असताना आता आपल्याला याची टेंडन्सी याचे बॉन्ड फॉर्मेशन वगैरे हे पॉइंट्स करत असताना एक लक्षात घ्या आपण एक एक इलेमेंट जो आहे याच्याबद्दल शॉर्टली माहिती घेऊया. सोडियम नावाचा जो मेटल आहे का हा ऍक्च्युअली सोडियम जो आहे हा पाण्याच्या संपर्कात आल्याच्या नंतर लगेच आग लागते आणि म्हणून हा म्हणजे हा सोडियम जो आहे हा सॉफ्ट मेटल आहे. तो आपण ब्लेड किंवा चाकू घेतला ना असा कट होतो. आता तुम्हाला मेटल म्हणल्यावर आपल्याकडे कसं असतं लोखंड चांदी सोने प्लॅटिनम हेच माहिती आहेत आपल्याला मग ते तर कडक असतात पण सोडियम हा फार सॉफ्ट आहे तो चाकूच्या सहाय्याने कट करता येतो पण पाण्याच्या संपर्कात आला की त्याला आग लागते आणि म्हणून सोडियम जो आहे हा नेहमीच रॉकेलमध्ये केरोसिनमध्ये ठेवला जातो. हा एक महत्त्वाचा पॉईंट लक्षात घ्यायचा सोडियम सॉफ्ट आहे आणि सोडियम आणि हा आपला शेवटचा पाहिल्याच्यानंतर तुम्हाला लक्षात येईल हा मेटल आहे आणि हा नॉन मेटल आहे आणि याच्यापासून आपण एक महत्त्वाचा भाग वापरतो ज्याशिवाय आपल्या जेवणाला चव येत नाही असं घरामध्ये असणारं मीठ जे आहे कॉमन सॉल्ट जे आहे ते एलएसी इथंच आहे या सर्व. हा भाग काय एक्स्ट्रा एक घेतोय आपण तो भाग पाहता. हा सोडियम जसा आहे तसा हा मॅग्नेशियम मॅग्नेशियम देखील एक महत्त्वाचा घटक आहे तो इलेमेंट आहे तो मेटल आहे आणि हा मेटल सोडियमची व्हॅलन्स जशी एक आहे तशी मॅग्नेशियमची व्हॅलन्स ही दोन आहे. आता ज्याच्याबद्दल आपल्याला जास्त चर्चा करायची आहे तो ॲल्युमिनियम आहे. हा आणि हा ॲल्युमिनियम हा सर्वात चांगला मेटल आहे. बेसिकली
मेटलच्या बाबतीमध्ये एक लक्षात ठेवायचं, मेटल्स आर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड हीट, हे तुम्हाला झालेलं आहे. मेटल मधून इलेक्ट्रिसिटी जात असते, उष्णता ही जात असते, मग ज्याच्यामधून चांगली अतिशय चांगली जाते, अतिशय चांगल्या पद्धतीचा गुड कंडक्टर हा ऍल्युमिनियम आहे. ऍल्युमिनियम जर तुम्ही विचारात घेतला तर ऍल्युमिनियम हा खूप स्ट्रॉंग आहे, पण तो वजनाला हलका आहे, हा एक विशेष लक्षात घ्या. आणि म्हणून आपल्या याच्यामध्ये ऊन, वारा, पाऊस, एक इलेक्ट्रिक विजेचे खांब असतात ना आपल्या घराच्या समोर, तर एका खांबापासून दुसऱ्या खांबापर्यंत जात असताना तुम्हाला ज्या तारा दिसतात त्या ॲल्युमिनियमच्या असतात आणि फार कमी वेळेला तुटतात, हे लक्षात घ्या, इतका मजबूत आहे. पण मग समजा आपण दुसरा एखादा मेटल का नाही वापरला, दुसरा मेटल वापरला असता तर एखाद्या वेळेस मधून तुटला असता तर लोकांना शॉक लागला असता. म्हणून तो मजबूत आहे आणि चांगला कंडक्टर आहे. त्याच्यासारखाच एक कंडक्टर कॉपर, तांबे आहे, पण तांब्यापेक्षा हा तांब्याचे आपण वापरतो का नाही, तुम्ही मोटर जी असते ना त्या मोटरमध्ये त्या तारा असतात, त्याच्यामध्ये कॉपर असतं, ॲल्युमिनियम असतं, दोन्ही भरतो आपण हा. पण ॲल्युमिनियमचा वापर हा झाल्याच्या नंतर ॲल्युमिनियम हा वजनाला हलका आणि तो स्ट्रॉंग असल्या कारण तुम्हाला घरामध्ये लक्षात येईल. आता तरी थोडं कमी झाले, आता स्टीलचे भांडे जास्त आले, पण तरीही देखील जे पातेलेचे आहेत, ॲल्युमिनियमचे पातेले हे जास्तीत जास्त दिवस चालतात किंवा ॲल्युमिनियमचे भांडे हे जास्तीत जास्त दिवस चालतात. वजनाला हलके आणि टिकायला जास्त दिवस असणारं कॅरेक्टरिस्टिक ॲल्युमिनियम, ज्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माहिती आहे विमानाचे पत्रे बनवण्यासाठी ह्या ॲल्युमिनियमचा अतिशय महत्त्वाचा वापर जो आहे हा प्रामुख्यानं केला जातो, असा हा ॲल्युमिनियम. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर पाहिलं तुमच्या याच्यामध्ये, समजा एक सोप्या याच्यामध्ये कॅडबरी चॉकलेट आहे, आता वेगवेगळे कागदही वापरतात, पण चॉकलेट असेल किंवा एखादं अन्न पदार्थ असेल तर त्याला रॅप करत असतात, रॅप म्हणजे गुंडाळण्यासाठी. आणि तो जर तुम्ही चॉकलेटच्या वर गुंडाळलेला सिल्वर कलरचा तो जर काढला आणि तुम्ही जर त्याला दाबलं तर ते पूर्ण असा बारीक होऊन जातो हा, त्यासाठीचे पेपर जे असतात ते. त्यानंतर आपल्या हॉटेल्समध्ये पार्सल देत असताना पोळीला गुंडाळण्यासाठी जो कागद वापरला जातो तो ॲल्युमिनियमचा रॅपर म्हणला जातो, असा हा ॲल्युमिनियम. त्यानंतर आला हा सिलिकॉन. सिलिकॉन जो आहे हा अतिशय महत्त्वाचा गुड कंडक्टर, जसा आहे तसा तो सेमी कंडक्टर. आज पूर्ण भाग मी सांगत नाही हा, आज काय करतोय तुम्हाला मी त्याबद्दलची माहिती देतोय. हा सेमी कंडक्टर, मग हा सेमी कंडक्टर म्हणजे जसं सेमी इंग्लिश असते ज्याच्यामध्ये अर्धे विषय मराठीमध्ये अर्धे विषय इंग्रजीमध्ये, तसं सामान्य तापमानाला याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी पास केली तर ती जात नाही म्हणून तो बॅड, पण टेम्परेचर जर वाढवलं तर त्याच्यात इलेक्ट्रिसिटी जाते म्हणजे तो गुड. म्हणून नॉर्मल टेम्परेचरला तो बॅड आहे आणि हाय टेम्परेचरला तो गुड कंडक्टर आहे, म्हणून त्याचं नाव सेमी कंडक्टर. आणि अतिशय महत्त्वाचा पेरियॉडिक टेबलमध्ये 14व्या ग्रुपमध्ये असणारा हा सिलिकॉन, ज्यावेळेला कार्बन, सिलिकॉन, जर्मॅनियम, स्टॅनस आणि लीड हे 5 जण आहेत, हे त्यातलं सिलिकॉन आणि जर्मॅनियम जे आहे ते प्रामुख्याने आपण जेवढे इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस वापरतो, सीडी प्लेअर असेल, कॉम्प्युटर असेल, मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, टेलिव्हिजन सेट असेल, या सर्वांमध्ये एक लक्षात घ्यायचं, सेमी कंडक्टरचे चिप्स किंवा ते जे इलेक्ट्रॉनिक सर्किट असतात त्याशिवाय ते तयार होऊ शकत नाहीत. म्हणून लाईट कधी कधी मागे पुढे जरी झाली तरी टी व्ही नाही तर बस फोन जोडून गेला असता ना, हा सिलिकॉन हा सेमी कंडक्टर म्हणून वापरला जातो. त्यानंतर हा फॉस्फरस आहे, हा फॉस्फरस जो आहे हा येलो फॉस्फरस, रेड फॉस्फरस, ब्लॅक फॉस्फरस अशा ॲलोट्रॉपिक फॉर्ममध्ये पाहायला मिळतो. आणि एक साधारणपणे आपल्या हाडांमध्ये असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे, त्याच्यामध्ये फ्लोरोसन्स, एमिल्युमिनिसन्स हा एक प्रकार पाहायला मिळतो, म्हणजे तो चमकतो अंधारामध्ये, जसं रेडियम चमकतो तसं त्याच्याकडे देखील गुणधर्म आहेत, असा हा फॉस्फरस एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या अंड्यामध्ये 2 प्रकारचे प्रोटीन असतात आणि त्याच्यामध्ये एक कोआ म्युकॉइड आणि एक कोआ व्हिटेलिन नावाचे, म्हणजे एक अंड शिजवण्याच्या नंतर एक पांढरा बलक बाहेर असतो आणि मध्ये एक पिवळा बलक असतो. तर हा एक महत्त्वाचा पार्ट लक्षात घ्यायचा की याच्यामध्ये जो पिवळा पार्ट असतो ज्यामध्ये फॉस्फो प्रोटीन आहे, तर ते फॉस्फो प्रोटीन मधला एक महत्त्वाचा घटक हा आहे. त्यानंतरचा सल्फर आहे. सल्फर जो आहे हा एक नॉन मेटॅलिक फॉर्म मध्ये आढळतो आणि सल्फरचं जसं फॉस्फोरसचा फॉस्फोरिक आणि फॉस्फोरस ऍसिड असतो
तसा सल्फर पासून सल्फ्यूरिक अथवा सल्फ्यूरस ऍसिड जे आहे यांची निर्मिती होत असते. आता एका पद्धतीने लक्षात घेतलं तर आपण आपल्याकडे आला हा क्लोरीन. क्लोरीनचा विचार केला तर क्लोरीन जो आहे हा हॅलोजन फॅमिली मध्ये येतो. याच्याविषयी मी वाटल्यास पुढच्या सेक्शन मध्ये चर्चा करूया. हॅलोजन फॅमिली म्हणजे काय? 17 ग्रुप मध्ये फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन आणि ॲस्टॅटाइन यांचा प्रामुख्याने समावेश असणारी ही फॅमिली म्हणजे हॅलोजन फॅमिली. त्यामधला हा क्लोरीन महत्त्वाचा आहे. सोडियम सोबत रिएक्ट होऊन तो मिठ असतं आणि म्हणून समुद्रामध्ये असणाऱ्या क्षारांमध्ये त्याचं अस्तित्व असतं. हा एक खूप महत्त्वाचा कॉन्स्टिट्युएंट आहे क्लोरीन. आणि पाणी जलशुद्धीकरण प्रकल्प जे असतात, पाण्याला नदी आणि तलावातून येणारं पाणी लोकांच्या घरापर्यंत जात असताना ते शुद्ध स्वरूपात, कारण ती नदी वाहत असताना त्यामध्ये असंख्य पाणी, बॅक्टेरिया, व्हायरस आणि वेगवेगळे घाण असते त्याच्यामध्ये. आणि अशा पद्धतीचं पाणी जर आपण कंटॅमिनेटेड म्हणून त्याला आपण जर आपण पाणी पिलं तर आपल्याला त्यापासून त्रास होऊ शकतो. आणि हा त्रास होऊ नये तो शुद्ध स्वरूपात यावं यासाठी त्याचं जलशुद्धीकरण केंद्रामध्ये क्लोरीन वापरला जातो. म्हणून स्टरलायझेशन म्हणजे निर्जंतुकीकरण. आणि जे ब्लिचिंग पावडर वापरतो का आपण, CaOCl2 हे पाण्यामध्ये टाकलं तुम्ही ते ब्लिचिंग पावडर ऐकलं असेल पा, CaOH2 + Cl2 म्हणजे तेव्हा कोण क्लोरिनेटिंग निर्जंतुकीकरण कोण करायला आहे, Cl2. ते ॲरवानच्या बाबतीमध्ये, आता हे मी शॉर्ट इंट्रोडक्शन देतो. ॲरवानच्या बाबतीमध्ये हा इनर्ट गॅस आहे, निष्क्रिय वायू आहे. हेलियम, नियॉन, ॲरवान, क्रिप्टॉन, झेनॉन, रेडॉन वजनाला हे खूप हलके असतात, यांच्यावर कसल्याही प्रकारची रिॲक्शन होत नसते. आता उदाहरणार्थ सोडतं, हे हा लाईट कोण देतं, ही ट्यूब देते वरचे बल्ब असतो आपला. याच्यामध्ये एखाद्या वेळेस काय होतं, ते खराब झाल्याच्यानंतर आपल्याकडे खाली पडली तर थोडासा आवाज येतो. का आवाज येतो, कारण त्यांच्यामध्ये गॅस असतो, पांढरा धूर निघतो, तो गॅस म्हणजे इनर्ट गॅसेस असतात हे. मग तो हेलियम असेल, नियॉन असेल, ॲरवान असेल. विमानाची धावपट्टी असते का, तेव्हा रात्री येत असताना त्याला लाईट दिसला पाहिजे ना. आणि पोल जे असतात, खंबे जे असतात, हे लावू शकत नाही, कारण विमान जायला पाहिजे ना. मग ते जमिनीच्या लेवलला ते लाईट असायला पाहिजेत. आणि मग त्याच्यातून तो रस्ता जो विमानाला दिसेल, आणि त्या लाईटमध्ये हे इनर्ट किंवा निष्क्रिय वायू वापरले जातात. आता जवळपास इंट्रोडक्शनचा भाग देत असताना एक साधारणपणे या फॉस्फरस विषयी लक्षात घ्यायचा. फॉस्फरस विषयी हा पार्ट असतो आपल्याला ज्या वेळेला स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी बरेच जण घाबरतात, कारण तिथं भूत असतं असा एक एक भाग असतो, काही कन्सेप्ट असतो. आणि काय होतं, दिवसा जे काही प्रेत असतात, म्हणजे जी डेड बॉडी असते माणूस मेल्याच्या नंतर, त्याच्यावर दोन प्रकारच्या क्रिया होतात. एक त्याला जाळलं जातं किंवा त्याला दफन केलं जातं जमिनीमध्ये. तर जाळल्यानंतर काय होतं की त्याच्या शरीराचं विघटन होतं, मग त्याचं ते मांस आणि त्वचा लगेच जळते, पण हाडं जळायला वेळ लागतो. आणि म्हणून ते जे जळत असतो, तर रात्रीच्या वेळेला काय होतं, त्या स्मशानभूमीमध्ये असे बारीक बारीक जे आहेत अशा ज्योती बाहेर पडलेल्या दिसतात. आणि मग तो जे आपली दिव्याची ज्योत जशी असते तशा त्या हळूहळू बाहेर जाताना दिसतात. आणि ज्या वेळेला शिक्षणाचा भाग अभाव होता तेव्हा लोकांना असं वाटायचं की तो व्यक्ती मृत झाल्याच्या नंतर त्याचा आत्मा निघून चाललाय, आणि मग लोक त्याला घाबरायचे. पण ऍक्च्युली काय होतं, दिवसा जेव्हा त्या बॉडीला जाळलं तेव्हा त्याचं मांस आणि त्वचा जळून गेले, पण हाडं जळत जळत हळूहळू हळू जळत राहतात. आणि हाडामध्ये असणारा हा फॉस्फरस जो आहे हा आता गॅसच्या अवस्थेमध्ये बाहेर पडायला आहे. आणि तो बाहेर पडत असताना फॉस्फरस वैशिष्ट्य, जसं अंधारामध्ये रेडियमवर लाईट पडला की तो चमकतो, तसा तो फॉस्फरस बाहेर जात असताना त्याचं नाव आहे केमिल्युमिनेसन्स अथवा फ्लोरोसन्स अथवा ग्लो चमकणे. आणि म्हणून हाडांमधून बाहेर पडणारा जो आहे काजव्यासारखा, तसा तो चमकत 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 जात असतो. आणि अशा पद्धतीने एक अतिशय महत्त्वाचे पॉइंट्स जे आहेत या माध्यमातून आपण पाहिले. एक हे जे 3-4 लेक्चर्स जे काही या 8 जणांवर अवलंबून मी घेतले, सोडियम पासून ते ॲरवान पर्यंत काळजीपूर्वक आणि व्यवस्थितपणे तुम्ही अभ्यास करा. ते आता आपण पुढच्या काही प्रोसेस ज्या आहेत त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये.